तुम्हाला सांगायचं राहून गेलं. दुपारी अप्पूचा फोन आला होता. काय म्हणाली? काही नाही, भेटायला येणार होती ना आपल्याला, तिला वेळ नाहीये म्हणाली, सुट्टी मिळत नाहीये. ती येत नाही ते एका परीनं बरंच आहे. ती इथं आल्यानंतर आपण तिच्या समोर आपल्या अडचणींचे पाढे वाचणार, तिला मनस्ताप होणार. ती जिथे आहे तिथे सुखात राहू दे. म्हणूनच मी यायचा आग्रह धरला नाही. पण तुम्ही काय ठरवलंय, काय विचार केलाय? कसला? हेच, पैशांच. काय आहे ना वीणा, कसं आहे की हे आपलं घर, माझं ऑफिस, आपली ही सगळी इन्व्हेस्टमेंट, हे मी आयदर गहाण ठेवू शकतो किंवा विकून पैसा उभा करू शकतो. पण त्यामुळे काय होणार आहे माहिती का? माझी मार्केटमधली पत संपेल. आणि पुन्हा हे सगळं उभं करायचं खूप कठीण जाईल का? पण त्याच्याशिवाय काही मार्गही नाहीये ना. आहे एक मार्ग आहे. एक अशी व्यक्ती आहे की ह्या अडचणीत ती मला नक्की मदत करेल. नाही पण आजपर्यंत त्या व्यक्तीकडनं मी कधीच काही मागितलं नाही, हात पसरले नाहीत. पण ती व्यक्ती मला माझ्या ह्या अडचणीत नक्कीच मदत करेल. कोणाबद्दल बोलताय तुम्ही? सांगेन, नक्की सांगेन. म्हणजे तशी वेळ आली की तुला मी नक्की सांगेन. अगं त्याआधी मला त्या व्यक्तीला भेटू तर दे, मग सांगेन.